इकडे 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 नाही, ही संकल्पना म्हणता येणार नाही, पण हे कर्तव्य याला म्हणता येईल. कारण मी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला विधानभवनामध्ये आमदार म्हणून जी संधी मिळाली, ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांमुळे सर्वसामान्य लोकांमुळे संधी मिळाली, त्यांना कुठंतरी आपण जे कामकाज चालतं राज्याचं, विधिमंडळातलं कामकाज चालतं, ते त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. मुंबईमधले काही त्या ठिकाणी मुंबई दाखवली पाहिजे, ही एक कर्तव्य समजून मी त्या ठिकाणी यांना मुंबईला घेऊन आलो. आणि आज ज्यावेळेस विधिमंडळाचं कामकाज त्यांनी गॅलरीतून पाहिलं, त्यांच्यासाठी हा क्षण एकदम अविस्मरणीय क्षण होता, आनंदाचा क्षण होता. अर्जुन सोनवणे, अकोळनेर गाव, नगर तालुका, अहमदनगर जिल्हा. कुठून आलात, कोणासोबत आलात आणि विधानभवन पाहिलं काय वाटतं? आम्ही आमदार लंके साहेबांच्या ह्याच्यावरून आलो आहे, त्यांच्या मतदारसंघातून आलो आहे, आणि आम्ही पहिल्याच वेळेस आमदार भवन बघितलेलं आहे. आम्ही बऱ्याच वेळा टी व्हीमध्ये बघितलं होतं, पण पहिल्याच वेळेस आम्हाला आमदार साहेबांनी संधी दिली की ग्राउंडवर बघण्याची. अकोळनेर ग्रामपंचायत सदस्य मी आज या ठिकाणी कोविडचा कर्दनकाळ म्हणून समजले जाणारे आमचे लोकप्रिय आमदार श्री निलेश लंके साहेब यांनी आम्हाला अकोळनेर गावून या ठिकाणी पाचारण केलं. त्या ठिकाणी विधानभवनामध्ये आम्ही गेलो आणि आतापर्यंत जे आम्ही टी व्हीवर दूरदर्शनवर पाहत होतो ते आमच्या समक्ष डोळ्यांनी पाहिल्यामुळं आम्हाला आमच्या जीवनाचं काहीतरी एक सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि या ठिकाणी आम्ही इतकं खुश झालो की जे ज्याचा महाराष्ट्रामध्ये जे विकासाचे काम विधानभवनातून चालते ते विधानभवन आम्ही समक्ष पाहिलं. त्यामुळं आम्हाला आमदार साहेबांनी ठिकाणी पाहिजे, त्यांचा आम्ही धन्यवाद करतो. आणि त्यांचं काम आमच्या मतदारसंघामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला पाचारण केलं, आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला एकदम मजेत वाटते. काय भावना होती नक्की कधी तुम्ही? नाही, हे आम्हाला कधी वाटलंच नव्हतं इथपर्यंत आम्ही येऊ, पण नंतर आमदार साहेबांनी आम्हाला अचानक फोन केला म्हणे असं होतं, आम्ही तुम्हाला पूर्ण गावातले आपले जे आहेत त्यांना प्रत्येकाला तुम्ही या, अजून जास्तीत जास्त लोकांनी यावं असं त्यांची भावना होती. पण आम्ही 20-22 जण लोक आम्ही आमच्या गावाहून आलो, या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला ते स्वतः न्यायला खाली आले, पासेस घेऊन गेले, आम्हाला स्वतः प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते देऊन बसवलं आणि एकदम खुश झालो आम्ही. काही अडचण नाही आम्हाला, आम्ही आमच्या आयुष्याचं सार्थक झालं आणि तो आमच्या जीवनातलं एक अविस्मरणीय असा क्षण असेल. मनोज नारायण जाधव, अकोळनेरहून आलो होतो आम्ही. आम्ही आता विधानभवन बघण्याकरता आम्ही आलेली होती, त्या मुख्य आमदारांनी आमदार साहेबांनी विधानभवन सगळीकडे फिरून आम्हाला दाखवलं, असं चांगलं वाटलं आम्हाला की आम्ही आत्तापर्यंत संसद भवन कुठं बघायचं टीव्हीत बघायचो, पण आज हे प्रत्यक्षात चाललेलं कसं बघा. आता आपण जसं एखादा पिक्चरची शूटिंग असती आणि पिक्चर बघण्याच्यात फरक आहे, त्याच्यामुळे हे समक्ष आम्हाला एकदम हे वाटलं, असं वाटलं की बा आत्तापर्यंत फार मोठं आपल्याला लई दिवसापासून आपण याच्यात शिरलो, पण आत्तापर्यंत असं बाबा संसद भवन आमकं तमकं दाखवण्याचं मग आम्हाला ही पहिलीच वेळ अशी आम्हाला झाली. कधी येऊ शकला असाल का पुन्हा परत? नाही ना, परत कशी येऊ शकलो, पहिलीच वेळ आमची इथे येण्याची, मुंबई बघायची म्हणजे पहिलीच वेळ. आत्तापर्यंत काय मुंबई म्हणजे मुंबई म्हणायचे लोक आमचे जुने, आता तरी मुंबई म्हणायला लागली. जेव्हाची मुंबई झाली का? जेव्हाची मुंबई बघून बघूनच जेव्हाची मुंबई झाल्यासारखं झालं.